सकाळी यवतमाळकर माझं नाव सरोपण मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो यवतमाळचा राजा म्हणजे जो यवतमाळचा मानाचा गणपती आहे ते बघण्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कसं या वर्षीचं डेकोरेशन आहे, कसं या वर्षीचं मूर्ती आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर जास्त वेळ न करता चला वळूया व्हिडिओकडे. तर मित्रांनो, खूप लोकांनी हा व्हिडिओ पहिलेच पाहिला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता, तुम्हाला बघायची गरज नाही. परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय आणि हा सीन म्हणजे हा डेकोरेशन पहिल्यांदा पाहताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे यवतमाळचा राजाचं संपूर्ण दर्शन. मी याच्यासाठी पहिले तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ सोडून जाऊ शकता ज्यांनी ऑलरेडी बघितला आहे. तर मी याचा ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये यवतमाळचं मी संपूर्ण दर्शन दाखवलेलं आहे. जर तुम्ही तो नसेल बघितला तर तो व्हिडिओ पहिला पाहून घ्या. तर मित्रो, मंदिराच्या आतमध्ये जायसाठी तुम्हाला दोन एंट्री गेट दिले आहे जे आता मी तुम्हाला दाखवले. आणि जसे तुम्ही आतमध्ये एंट्री केली तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन इथे काढण्यात आलेलं आहे. समुद्राच्या आतमध्ये बसलेला यावर्षीचा आपला यवतमाळचा राजा अशी या डेकोरेशनची म्हणजे यावर्षीची थीम आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन काढण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आपला यवतमाळचा राजा हा समुद्रात विराजमान झालेला आहे. सगळीकडे मासोळ्या, जलपऱ्या आणि खाली तर चक्क फिशपॉट लावलेले आहे. तुम्ही बघू शकता हे एक मोठा काच ठेवलेला आहे ज्यावर तुम्ही पाय जरी दिला तर तो फुटणार नाही, म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचा जाडा काच आहे. आणि त्याच्याखाली फिशपॉड आहे आणि त्याच्यामध्ये असली मासुऱ्या आहे, म्हणजे आपल्या खरोखऱ्या मासुऱ्या त्यांनी त्यामध्ये ठेवलेल्या आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि यावर्षीचं सगळ्यात मोठं डेकोरेशनसुद्धा याच मंडळाचं आहे. मी सर्व मंडळ फिरून आलेलो आहे, त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं डेकोरेशन आहे. जर तुम्ही मंडळाच्या आत घुसले तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही समुद्राच्या आतमध्ये आहेस की काय. आणि दोन्ही साईडला अशा जलपऱ्यासुद्धा तुम्हाला दिसून जाईल. या मंडपाच्या बाहेर जो कळस आहे, जसं मंदिराचा कळस असतो ना, तसा या मंडपाचा सुद्धा कळस आहे आणि त्यावर आपले हनुमानजी विराजमान आहे. म्हणून खूप सुंदर अशी थीम यांनी बनवलेली आहे. समुद्राच्या आतमध्ये बसलेला राजा म्हणजे आपला यवतमाळचा राजा हे खूप सुंदर आणि एक कल्पनाबाहेरची दुनिया इथे बनवण्याचा प्रयत्न मात्र या मंडळाद्वारे करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला यवतमाळचा राजा किती मस्त आपल्या आसनावर विराजमान झालेला. खूप लोक असे सुद्धा म्हणतात की यवतमाळच्या राजाचे दर्शन घेऊन जर मुष्काच्या कानामध्ये म्हणजे उंदराच्या कानामध्ये जर आपण आपली मागणी साकडं घातलं तर यवतमाळचा राजा ते 100% पूर्ण करतो. तुम्हाला काय मागायचं आहे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता, किंवा जाऊन यवतमाळच्या राजाचे दर्शन घेऊन मुष्काच्या कानात सांगून तुम्ही आपल्या मागण्या गणपती बाप्पांकडून मात्र पूर्ण करून घेऊ शकता. खूप सुंदर असा मंदिर आहे. त्यानंतर मित्र, जसे तुम्ही बाहेर पडसान इथे महाप्रसादचा सुद्धा एक वेगळा पंडाल आहे. त्यामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमचं जेवण मिळून जाईल. मी जेव्हा व्हिडिओ बनवायला आलो होतो तेव्हा इथे सकाळचा वेळ होता आणि तुम्ही बघू शकता पोलीस बांधव वगैरे कसे आपली ड्युटी करत आहे आणि इथे तर मस्तपैकी पोहे आणि उसळचा नाश्ता बनवून होता. तर मी म्हटलं आपण काय सुद्धा हात साफ नाही करायचा, म्हणजे प्रसाद जर भेटत असेल तर नाही म्हणायचं नाही. त्यानंतर मीही मस्तपैकी प्रसाद घेतला आणि पोट भरून खाल्ला. त्यानंतर मित्र, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये तसं बघण्यासारखं काही होतं तर नाही, परंतु खूप सारे लोक म्हणत होते की यवतमाळच्या राजावर एक स्पेशल व्हिडिओज बनवा, त्यामुळे मी हा एक वेगळा व्हिडिओ एडिट करून टाकलेला आहे. ऑलरेडी मी या क्लिप्स यूज केलेल्या आहे. म्हणून तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ पाहालाच आहे, जर नसेल पाहिला तर तुम्ही माझा याच्या आधीचा टाकलेला व्हिडिओ नक्की पाहा ज्यामध्ये मी यवतमाळचं संपूर्ण दर्शन दाखवलेलं आहे, ज्यामध्ये यवतमाळचे मोठे मोठे गणपती आणि लहान गणपतीसुद्धा कवर केले आहे.